आणि बुलेटिनच्या सुरुवातीला या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आहे. क्रीडा विश्वातून भारताला या ठिकाणी मोठं यश आलेलं आहे. क्रीडा विश्वातील ही बातमी पाहणारच आहोत, मात्र त्याआधी आणखीन एक महत्त्वाची बातमी आता या क्षणी आपल्या हाती येते, ती म्हणजे डान्स बार संदर्भात अध्यादेश आणण्याबद्दल सरकार विचाराधीन असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. डान्स बार संदर्भात अध्यादेश आणण्याबद्दल आता सरकार विचार करत असल्याची माहिती News18 लोकमतच्या हाती आलेली आहे. तर काही विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता सरकार कायदेशीर मार्गाचा वापर करणार असल्याचं कळतंय. विवेक कुलकर्णी यांचे प्रतिनिधी अधिक तपशील देत आहेत. विवेक, काय तपशील असं कळतंय की अध्यादेश आणण्याबद्दल सरकार विचाराधीन आहे? डान्स बार मध्ये मद्यपानाला परवानगी दिल्यानं डान्स बार पुन्हा सुरू होणार अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. याबद्दल जर न्यायालयीन आणि कायदेशीर लढाई पुरेशी ठरली नाही तर त्याबाबत अध्यादेश आणण्याचा राज्य सरकार विचार करतंय अशी आपल्याला सूत्रांनी माहिती दिलेली आहे. काल जेव्हा सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय आला त्यानंतर राज्य सरकारवर चौफेर टीका झाली. राज्य सरकारनं योग्यरित्या हा मुद्दा सुप्रीम कोर्टात मांडला नाही आणि त्यामुळे पुन्हा एकदा डान्स बार सुरू होणार अशी टीका राज्य सरकारवर झाली. आणि त्यानंतर राज्य सरकार आता न्यायालयीन जे सगळे ऑप्शन्स आहेत त्याचा विचार करतच आहे. पण त्याचबरोबर समजा तेवढी तिथली न्यायालयीन लढाई जर पुरेशी ठरली नाही तर मात्र राज्य सरकार अध्यादेश देखील आणू शकतं अशी आपल्याला सूत्रांनी माहिती दिलेली आहे. अगदी विवेक, धन्यवाद या माहितीसाठी. आणि तर बघत आणखीन एक महत्वाची बातमी लोकलनं प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी खरं तर एक धक्कादायक बातमी या क्षणाची. लोकलमध्ये महिलांवर केमिकल हल्ले होत असल्याची धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. त्यामुळे आता लोकलनं प्रवास करणं निश्चितच महिलांसाठी धोकादायक बनत चालल्याचं प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. लोकलमध्ये महिलांवर अशा प्रकारे केमिकल हल्ले होत आहेत. एका हल्लेखोराला या ठिकाणी GRP अटकही केली आहे. तर अंधेरी स्टेशनवर 3 ते 4 महिलांवर अशा प्रकारे केमिकल हल्ला झालाय, ज्यामध्ये काही महिला जखमी झाल्याची देखील माहिती मिळतीये. तर GRP कडून अधिक तपास या प्रकरणी सुरू आहे. त्यामुळे निश्चितच महिलांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. आणि एकूणच या संदर्भात दिवाकर सिंग आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक तपशील देत आहेत. दिवाकरजी, केमिकल हमले कौन कर रहा है और क्यों हो रहे, इसके मामले में क्या जानकारी है? देखिए, GRP ने आज सुबह एक शख्स को शक के आधार पर गिरफ्तार किया है और उससे लगातार ये पूछताछ की जा रही है कि आखिर वो इस तरह के हमले क्यों कर रहा था. लेकिन अभी तक GRP के जो अधिकारी हैं उनका कहना है कि उसने अभी तक सही जानकारी नहीं दी है. बार बार वो बयान अपना बदल रहा है कि क्यों हमले कर रहा था. लेकिन सबसे बड़ी बात यह है कि ये पूरी घटना जो सामने आ रही थी 26 दिसंबर जो पिछले साल पहली घटना हुई थी जब एक महिला ने आके अंधेरी GRP में शिकायत दर्ज कराई थी और उसमें उसने शिकायत में कहा था कि उसके ऊपर एक केमिकल फेंका गया है जिसके चलते जो है उसका स्किन जो है वो जल गया है और उसके अलावा जो कपड़े पे जो केमिकल पड़ा था वो जो है कड़े हो गए थे, कपड़े मतलब हार्ड हो गए थे और इसके चलते जो है GRP ने तुरंत एक्शन लिया और एक्शन के बाद वहां पे ट्रैप लगाया गया. GRP को जवानों की तैनाती की गई जो कि जो ब्रिज है अंधेरी का सबसे बड़ा ब्रिज माना जाता है जो मेट्रो को भी कनेक्ट करता है. जो यात्री हैं वो मेट्रो से वेस्टर्न लाइन की तरफ वो वेस्टर्न लाइन से मेट्रो की तरफ जाते हैं तो उस पर जो है किसी सबसे GRP के लिए मुश्किल यही है कि वहां पर कोई CCTV कैमरा नहीं है. लेकिन GRP ने जो ट्रैप लगाया और उसमें आज तक के आधार पर एक शख्स को गिरफ्तार किया है और GRP का कहना है कि उससे पूछताछ चल रही है. लेकिन GRP का कहना है GRP के पास 3 केसेज उसके खिलाफ दर्ज है. 3 महिलाओं ने केसेज दर्ज कराए थे और लगातार जांच जारी है और आरोपी लगातार पूछताछ कर रही है कि आरोपी कौन है, क्यों ऐसा कर रहा था. अभी तक इसकी जानकारी आला अधिकारी कह रहे हैं कि पूछताछ के बाद ही सामने आ पाएगी. जी दिवाकर जी, बहुत बहुत धन्यवाद इस जानकारी के लिए. एकूणच आपण पाहतोय GRP कडून आता ज्या माणसाला या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे, ताब्यात घेण्यात आलेला आहे संशयावरून, त्या माणसाकडून अधिक चौकशी करून अशा प्रकारे विकृत कृत्य तो का करतोय याचा तपास सध्या GRP कडून सुरू असल्याचं कळतंय.